नगर सेविका अश्विनीताई भागवत व कानिफना तरुण मंडळाच्या वतीने धनकवडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात तसे पुणे शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा असून ही काळाची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्षम नगरसेविका अश्विनीताई भागवत यांच्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले। धनकवडी येथील दुर्वांकूर कार्यालयात हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय हॉस्पिटल ब्लड बँक व कानिफनाथ मंडळाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले। यामध्ये 140 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले। यावेळी शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, बाळाभाऊ धनकवडे, दादासाहेब आगलावे, अमोल पाटील, सागर शिळीमकर, अद्वैत पुराणिक, अमेय भोगले, विशाल भागवत, विकास गोळे उपस्थित होते। या रक्तदान शिबिर आयोजन संदर्भात युवा संवादशी बोलताना नगरसेविका अश्विनीताई भागवत म्हणाल्या, नमस्कार। महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीमुळे जो रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्याकरता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी माझ्या प्रभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। त्या शिबिराला समस्त धनकवडीकरांनी जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी समस्त धनकवडीकरांचे, समस्त नागरिकांचे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते।